कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी को ईडी ने फिर पूछताछ के लिए बुलाया है। ऐसे में एक बार फिर कांग्रेस ने पूरे राज्य में आक्रामक रुख अपना लिया है। केंद्र की नरेंद्र मोदी सरकार विपक्ष को खत्म करने के लिए तमाम सरकारी यंत्रणों का दुरुपयोग कर रही है। मोदी सरकार की इस हुकुमशाही के खिलाफ कांग्रेस नेता और पूर्व मंत्री सुनील देशमुख के नेतृत्व में कांग्रेस पार्टी की ओर से अमरावती के जयस्तंभ चौक में महात्मा गांधी इनके पुतले के सामने सत्याग्रह आंदोलन शुरू किया गया। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा हे सातत्याने काँग्रेस पक्षाला नामोहरण करण्यासाठी ईडीला समोर करत आहेत आणि हे तिसऱ्यांदा आज सोनियाजी गांधी यांना त्यांनी ईडीने कार्यालयात बोलवलेलं आहे। लोकशाही मार्गाने आपण यांना हरवू शकत नाही, लोकशाही मार्गाने आपण यांना नमवू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर ईडीच्या मार्फत आपल्या सगळ्या विरोधकांना त्याचं नेस्तनाबूत करण्याचं जे काम केंद्र सरकार करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनाचा आता जे महाराष्ट्र शासन जे उलथवून पाडलं त्याच्यामध्ये ईडीचा केवढा मोठा रोल होता हे सुद्धा आपण पाहिले आहे। देशाच्या स्वातंत्र्यानंतर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा ज्या यंत्रणा होत्या की ज्या यंत्रणा ह्या स्वायत्त होत्या अशा यंत्रणेला कामाला लावून आपल्या विरोधकांना नमवण्याचं काम जे हे लोकशाही विरोधी काम जे हे केंद्र शासन करत आहे याचा सर्व भारतीयांनी निषेध केला पाहिजे। याच्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। आज देशामध्ये भारताची जी नाचक्की होत आहे ती यामुळेच होत आहे, त्यामुळे या सर्वाचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष बबनूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वाखाली ईडीने जे सोनियाजी गांधी यांना जे पाचारण केलं आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी